अन्नधान्याचं उत्पादन वाढावं यासाठी पहिल्या हरित क्रांतीनंतर देशातल्या बहुसंख्य शेतकऱ्यांनी रासायनिक शेतीचा अवलंब केला. मात्र काही वर्षातच रासायनिक शेतीचे दुष्परिणाम समोर आले, त्यामुळे आज अनेक शेतकरी पुन्हा सेंद्रिय शेतीकडे वळत आहेत. सोलापूर जिल्ह्यातल्या मोह तालुक्यातल्या टाकळी सिकंद या लहानशा गावात फेरफटका मारलात तर सेंद्रिय शेतीबद्दलचे सगळे गैरसमज दूर होतील, कारण या गावातले प्रगतिशील शेतकरी पांडुरंग सावंत यांनी सेंद्रिय शेतीचा आदर्श उभा केला आहे. याची पावती म्हणजे आता त्यांचा आंबा लंडनला रवाना झाला आहे. सोलापूर जिल्ह्यात पाण्याचं दुर्भिक्ष, पण या कमतरतेवर मात करून पांडुरंग सावंत यांनी फळबाग लागवड करायचं ठरवलं आणि तेही सेंद्रिय पद्धतीनं. पूर्वी आमचे अण्णा पारंपरिक ऊस करायचे, परंतु हा आपला संपूर्ण भाग अवर्षणग्रस्त दुष्काळी भाग आणि या भागामध्ये नंतर आमच्या अण्णांचं निधन झाल्यानंतर आम्ही उभयतांनी सर्व कुटुंबांनी ठरवलं की आता आपण काय करायचं. तर आम्ही ठरवलं तर हा संपूर्ण फार्म आहे हा सेंद्रिय पद्धतीनं करायचा आणि तशी शपथच घेतली आम्ही आणि हा आम्ही सेंद्रियाला सुरुवात केली. कारण प्रत्येक फार्मवर गेले तर प्रत्येक शेतामध्ये शेतकरी रसायनाचा प्रयोग खूप करतो, त्यामुळं शेती पूर्ण नापीक झालेली आहे आणि केमिकलचे दुष्परिणाम खूप जाणवायला लागले. मग असं लक्षात आलं की आपण सेंद्रिय शेती करूया. मग सेंद्रिय शेती करण्यासाठी आम्ही एक निश्चय केला आणि सर्व हा आमच्या फार्ममध्ये सर्व भौतिक फळबागा करण्याचं आम्ही नियोजन केलं. सावंत यांनी आपल्या शेतात आंब्यासह नारळ, चिक्कू, आवळा अशा फळांची सेंद्रिय पद्धतीनं लागवड केली. आंब्याचं पहिलं रोप आणलं ते राहुरी कृषी विद्यापीठातून. शेणखत घालून तयार केलेल्या खड्ड्यांमध्ये ही रोपं लावली. हे मी आंब्याची लागवड करताना पहिले आपण शेतीची मशागत करून, शेती ज्यावेळेस पूर्ण मशागत करून प्लेन करून याचे 10x10 वर आम्ही ते 2x2 खड्डे घेतले आणि डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, राहुरी कृषी विद्यापीठ या विद्यापीठांना आम्ही उभयतांनी भेटी देऊन तिथले जे डॉक्टरेट आहेत त्यांच्या मार्गदर्शनानुसार एक जातीवंत मदर प्लांट म्हणतो की त्या विद्यापीठाचं हे कलम आणलं आणि 2x2 ह्याच्यावर आम्ही ह्याची लागवड केली. खड्डे ज्यावेळेस घेतले त्यावेळेस शेणखत घालून हे सगळे खड्डे तयार केले आणि त्यानंतर सेंद्रिय पद्धतीने आम्ही पूर्ण हे डेव्हलप केलं. गांडूळ खत म्हणा, परत गाईचं संगोपन असल्यामुळं त्याचं मलमूत्र, गोमित्र, त्याची फवारणी, निमारची फवारणी, दशपर्णी आर्क त्याची फवारणी. आता पूर्वी आपले शेतकरी छोट्या बागेसाठी ताकाची फवारणी करायचे, परंतु आता ते काय शक्य होत नाही आणि जैविक आणि बरेचसे निमार्क किंवा दशपर्णी आर्क, गांडूळ पाणी, वर्मीवाश हे भरपूर प्रमाणात अवेलेबल असल्यामुळे त्याचा फवारणी घेतोय. सेंद्रिय पद्धतीनं शेती म्हणजे केवळ खत सेंद्रिय नव्हे तर सर्वच टप्प्यांवर सेंद्रिय पद्धतीचा वापर करायचा असतो. सावंत यांनी शेततळ उभारलं, गांडूळ खत वापरलं, ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब केला. एवढंच नव्हे तर देशी गायींचं संगोपन करून या गायींचं शेणखतही वापरलं. म्हणूनच सावंत यांचा आंबा आज आंतरराष्ट्रीय दर्जाचा बनला आहे. हा आंबा लंडनवासियांच्या पसंतीला उतरला आहे. शिवाय त्यांचा आंबा आता स्वित्झर्लंडवर स्वारी करायला सज्ज झाला आहे. आता हे मी जे माझ्या ह्या सेंद्रिय बागा आहेत, आता हे माझी आंब्याची बाग आहे. जवळजवळ 5 ते 6 एकर आंब्याची बाग आहे. दरवर्षी मला 9 ते 10 टन आंब्याचं उत्पन्न येतं आणि एकरी हिशोब घेतला तर सेंद्रिय आंबा असल्यामुळं आणि आता लोकांचा अवेअरनेस पण सेंद्रियकडे, फळांकडे वाढलेला आहे, त्यामुळं सेंद्रिय असल्यामुळे त्याचा रेट पण चांगला मिळतो. सर्व खर्च वजात आता मला एकरी
1.5 ते 2 लाख रुपये मला एकरी निव्वळ नफा होतो. तसंच आता हा आंबा मी लंडनच्या बाजारपेठेत सावंत ऑर्गॅनिक फार्म एक्सपोर्टेड बाय, तर त्या दृष्टीने मी लंडनला पाठवतो आहे. लंडनचे रेट पण हे पाऊंडमध्ये मला एक बॉक्सला साधारणतः 9 ते 10 पाऊंड अशा पद्धतीनं मला रेट मिळतोय. कीड नियंत्रण हा कोणत्याही पिकासंबंधीचा महत्वाचा टप्पा असतो. अलीकडे फळांवर रासायनिक पद्धतीनं फवारणी केली जाते, त्यामुळे आजारांना निमंत्रण मिळतं. अशी विषारी फळं पिकवण्यापेक्षा सेंद्रिय पद्धतीचा वापर करूनही कीड नियंत्रण उत्तमरित्या करता येतं हे शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायला हवं. त्यासाठी सावंतांनी आपल्या फळबागेसाठी वापरलेल्या तंत्रज्ञानाची माहिती करून घ्यायला हवी. या आंब्यासाठी कीड नियंत्रणाचा नेहमी प्रश्न उभा राहतो की देशी गाईचं संगोपन असल्यामुळे गोमित्र पाणी, त्याची फवारणी, नेमार्क फवारणी. आता आम्ही हे झाडांना बुंद्याला पेस्ट लावलेलं आहे, बोर्डो पेस्ट, तर ते ती पेस्टसुद्धा बरंच कीड नियंत्रणाचं काम करत आहे. परत जैविक बाजारामध्ये भरपूर अवेलेबल आहे, नेमार्क आहे, अशा पद्धतीनं आपल्याला पूर्ण आंब्याच्या ह्याचं कीड नियंत्रण करता येते. सावंत यांच्या सेंद्रिय शेतीच्या प्रयोगाची कृषी क्षेत्रातल्या तज्ज्ञांनीही प्रशंसा केली आहे. सावंत यांनी आपल्या शेतात मधुमक्षिका पालनाचा प्रयोग केला आहे. मधुमक्षिका पालन शेतीसाठी अत्यंत उपयुक्त ठरतं. सेंद्रिय शेतीमध्ये मधुमक्षी पालन हे अतिशय चांगला स्तुत्य कार्यक्रम आहे, कारण मधुमक्षी ही आपल्याला जरी छोटासा कीटक वाटत असला, कीटक हे सर्वच म्हणजे दुष्परिणाम करणारे पिकावर असतात असा नाही, तर शेतकऱ्यांना बहुगुणी पद्धतीचा असा मधुमक्षी अशी आहे. आणि ही मधुमक्षी सर्व पिकावरील मध गोळा करते, म्हणजे त्याच्यामधला जो अतिशय चांगला रसायन जे असतं ते फक्त शोषून घेतं, मध शोषून घेतं आणि ते एका ठिकाणी एका पेटीमध्ये करतं. हा एक फायदा झालाच. शिवाय आपल्या शेतीमध्ये जे आंब्यासारखे त्यांनी जे केलेलं आंब्याचं जे तंत्रज्ञान आहे, जे आवळा तंत्रज्ञान आहे, त्याच्यामध्ये हे आवळा आणि आंबा किंवा चिक्कू हे बहु म्हणजे परपरागी भवनाला बळी पडणारं आहे. आणि तेही काम परपरागी भवनाचं काम हे मधुमक्षी करत असतात. सावंत यांच्या शेतातली फळं चाखणारी माणसं फळांच्या गुणवत्तेचं प्रमाणपत्र त्यांना हमखास देत असतात, कारण चव, रंग, वास, दर्जा अशा सगळ्या स्तरांवर त्यांची फळं अव्वल ठरली आहेत. सेंद्रिय आंबा, केशर, सेंद्रिय लिंबू, कोकण लेमन, तसेच कालीपत्ती इत्यादी फळ पिकांची पाहणी, फळबाग पाहणी केली. त्याचबरोबर केशर आंब्याची, सेंद्रिय केशर आंब्याची चव चाखली. सदर चव व गुणवत्ता अत्यंत उत्कृष्ट आढळली. तर पांडुरंग सावंत यांनी हा सेंद्रिय फार्मचा जो प्रकल्प आहे, रसायनमुक्त शेतीचा, हा अत्यंत उत्कृष्टपणे राबवल्याचं आढळले. हा सेंद्रिय शेतीचा फार्म इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शनपर एक पाऊल आहे. यातून नवीन एक सेंद्रिय शेती या संकल्पनेची एक नवीन पद्धतीनं लोकांना चलन उपलब्ध होऊन देण्याचा एक मार्ग उपलब्ध करून दिलेला आहे. तर अशा सेंद्रिय शेतीला सर्वांनी भेट द्यावी व सेंद्रियकडे सर्वांचा कल असावा, अशा पद्धतीचं एक जिवंत उदाहरण आपल्या तालुक्यामध्ये तसेच सोलापूर जिल्ह्यामध्ये पांडुरंग सावंत यांनी सेंद्रिय फार्म यामार्फत उपलब्ध करून दिलेले आहे. अवर्षण प्रवण भागात कमी पाण्यात कमी खर्चात सेंद्रिय शेती करता येते. अशा शेतीतून उत्पन्नही चांगलं मिळतं आणि आपण लोकांना दर्जेदार उत्तम गुणवत्तेचं अन्न देतो याचं समाधानही शेतकऱ्यांना मिळतं. माझ्या जिल्ह्यातील, राज्यातील बंधू भगिनींना, देशातील शेतकऱ्यांना मी असं आवाहन करतो की आपण सेंद्रिय शेती करावी आणि फळबागा, सेंद्रिय फळबागांची लागवड करावी, कारण आपल्याकडे इथून पुढे पाण्याचा प्रश्न निर्माण होतो आहे. तर फळबागांसाठी ड्रीप इरिगेशन, ठिबक सिंचन करावं, पाणी पण कमी लागेल. आणि सेंद्रिय शेती का करावी, जेणेकरून आपल्याला शेतीचा पोत हा चांगला राहील,
आरोग्याच्या दृष्टीनं पण चांगला आहे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सेंद्रिय पद्धतीने केल्यामुळे खर्च हा कमी होतोय. पुढचे दिवस सगळे हे सेंद्रियचेच दिवस आहेत, कारण आता या पेस्टिसाइड्स किंवा केमिकल्सनं लोकांना खूप आजार होऊ लागलेत, लोकांना कॅन्सरपर्यंत मोठे असे आजार होत आहेत. तरी हे सगळं आपण आरोग्याच्या दृष्टीने, शेतीच्या दृष्टीने आपण भारत माता म्हणतो, आणि आपला देश महासत्तेच्या दृष्टीने जाण्याच्या दृष्टीने आपण आरोग्य, आपलं शेतकऱ्याचं आरोग्य चांगलं तर आपल्या शहराचं, जिल्ह्याचं आरोग्य चांगलं, आणि शेतकरी चांगला तर देश चांगला, तर आपण महासत्ताकडे जाऊया. आता शासन, महाराष्ट्र शासन, केंद्र शासन हे सेंद्रियकडे खूप सेंद्रियच्या दिशेनं आपल्याकडे चांगल्या पद्धतीनं बघत आहे, तर आपणही सेंद्रियची कास धरूया, आणि एक दोन खिलार गायचं संगोपन प्रत्येक शेतकरी बंधू भगिनीने केलं पाहिजे. सेंद्रियचं कास धरून आपण सेंद्रिय शेती करूया. सावंत यांनी आपल्या शेती पद्धतीतून सेंद्रिय शेती कशी करावी याचा आदर्श वस्तुपाठ घालून दिला आहे. ते पाहिल्यावर चांगल्या वाईटातला फरकही आपल्याला समजतो. सरकारनंही सेंद्रिय कृषीपूरक धोरण अवलंबलं आहे. त्याचा लाभ घेऊन रासायनिकचा त्याग करून आपण सेंद्रियकडे वळायला हवं. आमचा पत्ता निर्माता कृषी दर्शन दूरदर्शन केंद्र पुणे. आमचे ईमेल आयडी असे आहे ddkpunekrishi@hotmail.com आणि ddkpunekrishi@rediffmail.com.